नमस्कार, मी श्रुती अवधूत, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. केंद्राचा अर्थसंकल्प शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी निराशाजनक, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे प्रतिपादन. भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओची 3 दुचाकींना धडक, एकाचा मृत्यू, 3 जखमी, सुलतानपूर जवळील घटना. केंद्रीय अर्थसंकल्प आज जाहीर झाल्यावर सदर अर्थसंकल्प सामान्य नागरिक, शेतकरी आदींसाठी निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एडियन सोबत बोलताना दिली. केंद्रीय अर्थसंकल्प जो आज जाहीर झालेला आहे, हा सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने अतिशय निराशाजनक आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने निराशाजनक आहे, महिला युवकांच्या दृष्टीने निराशाजनक आहे. शेतीच्या दृष्टीने जर विचार केला तर फलोत्पादनसारख्या विभागाला, सहकारसारख्या विभागाला अतिशय तुटपुंजी मदत या सरकारने दिलेली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार अशा प्रकारची घोषणा करत असताना, कापूस आयातीचं 10 रुपये शेतकऱ्यांना भाव देणार होता, तो आज देत होता, तो आज 7,000 पण का आला की सरकारने कापूस आयात करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियातून का घेतला? आणि मग बजेटमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना मदत करणार असं कापूस उत्पादक सांगतात आणि एकीकडं आयातीचं धोरण अशा पद बदलतात, मला चुकीचं आहे. महागाईविषयी सरकार या विषयात काहीच बोलणं नाही. इथेनॉलचे दर कमी करणार आणि पेट्रोल आणि डिझेलचे वाढ होणार. आज आर्थिक वित्तीय तूट जर बघितली 2014 आणि 2023, तर दुपटीनं वित्तीय तूट केंद्राच्या बजेटमध्ये निर्माण झालेली आहे. उज्ज्वला गॅस योजनेसारखी मध्ये 11 कोटी लोकांनी भाग घेतला. यातले 11 कोटी लोकांना किती रिपीट त्यांनी घेतलेले सिलेंडर, किती कनेक्शन आज ही कनेक्टिव्हिटी आज आहे, तर याचं उत्तर 5-6% आहे अशा प्रकारचं देत आहे. आणि म्हणून हे बजेट अतिशय निराशाजनक आहे शेतकऱ्यांसाठी. बेरोजगारीवर हे सरकारने काहीच बोललेलं नाही. 2 कोटी बेरोजगारांना रोजगार देणार असं सांगितलं होतं, आज काय स्थिती आहे? आणि सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्रावर अन्याय करणार आहे. कर्नाटक सारख्या राज्याला 3,500 कोटी रुपये वेगवेगळ्या पद्धतीनं, त्याच्यापेक्षा जास्त रक्कम दिली जाते, परंतु महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं जातं. महाराष्ट्रात खरं तर आज शिंदे आणि फडणवीसांचं सरकार असताना यांनी बजेटमध्ये या महाराष्ट्राला न्याय मिळून घ्यायला पाहिजे होतो, परंतु त्याच्यामध्ये हे सुद्धा अपयशी ठरलेले आणि केंद्राने नेहमीप्रमाणे सापत्नतेची भूमिका महाराष्ट्रासाठी घेतलेली. शहरात ऑटो रिक्षामध्ये विद्यार्थिनीसोबत छेडछाडच्या घटना घडल्यानंतर सुरक्षित प्रवासासाठी महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी बसला प्राधान्य दिले जात असून आजपासून महिलांसाठी स्मार्ट बस स्वतंत्रपणे सुरू करण्यात आली. काही दिवसांपूर्वी क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विद्यार्थिनी सोबत रिक्षा चालकाने गैरवर्तन केले होते. तिची छेडछाड केल्यामुळे तिला चालत्या रिक्षामधून खाली उडी मारत स्वतःची सुटका करावी लागली होती. याच प्रकारे शहरात ऑटो रिक्षामधून विद्यार्थिनी व महिलांसोबत छेडछाड आणि गैरवर्तणुकीचे घटना वाढल्या आहेत. त्यामुळे सुरक्षित प्रवासासाठी महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी योजना अंतर्गत सिटी बसला प्राधान्य दिले जात आहे. स्मार्ट सिटी बस विभागातर्फे 1 फेब्रुवारी पासून औरंगपुरा ते चिकलठाणा मार्गावर महिलांसाठी स्वतंत्र बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळी 9 वाजेला मुकुंदवाडी येथील स्मार्ट सिटी बस डेपोवर पहिल्या महिला विशेष सिटी बसचे औपचारिक उद्घाटन कार्यक्रम पार पडला. 1 फेब्रुवारी पासून औरंगाबाद शहरा अंतर्गत प्रवास करण्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता महिला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन महानगरपालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटी विभागाचे CEO डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या पुढाकाराने सदर बस सुरू करण्यात आली आहे. बुधवारपासून औरंगपुरा ते चिकलठाणा या मार्गावर महिलांसाठी ही विशेष बस सुरू करण्यात आली आहे. सदर बस दररोज सकाळी 9:30 ते 6:30 दरम्यान धावणार आहे. औरंगपुरा ते चिकलठाणा आणि चिकलठाणा ते औरंगपुरा अशा 5 फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे. ख्रिस्ती कृती समितीच्या वतीने ख्रिश्चन समाजाच्या विविध मागण्यांसाठी 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेला आमखास मैदान येथून विभागीय आयुक्त कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. एक असंतोषाचं वातावरण,
अनेक धर्म असंख्य जाती असंख्य संप्रदाय देशातले हे टार्गेट केले जातात, पण ते संप्रदाय ते समूह ते समाज भयभीत झाले आहेत किंवा भयभीत केले जाते तर मत की हे भयभीत अजिबात होणार नाही, कारण या मातीवर या देशाच्या संविधानावर या सगळ्यात मंडळींची श्रद्धा आहे. गेल्या काही दिवसांपासून म्हणजे 2014 ते 2019 पर्यंत मुस्लिम समाज हा टार्गेट केला गेला होता. गेल्या 3 वर्षांपासून ख्रिश्चन समाजाचा टार्गेट केला जातो. वस्तुतः ख्रिश्चन समाजाचं सुद्धा या देशाच्या उभारणीमध्ये प्रचंड मोठं योगदान आहे, विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रात ख्रिश्चन समाजानं जे काही योगदान दिलेलं आहे, पण आम्ही ख्रिश्चन आहोत म्हणून योगदान दिलं आहे असं नाही आहे. आपण या देशाचे घटक आहोत आणि इथल्या अन्य समूहांना सुद्धा, जाती समूहांना, धार्मिक समूहांना सुद्धा शिक्षणाची व्यवस्था आपण करून दिली पाहिजे अशा पद्धतीची भावना ठेवून ख्रिस्ती समाजानं एक शैक्षणिक खूप मोठं असं काम देशभर केलेलं आहे. त्या सेवाभावी आपल्याला मी सांगतो की भारतातल्या सेवाभावी म्हणून मानणाऱ्या ज्या नर्सेस आहेत त्याचं प्रमाण जर आपण काढलं धर्मनिहाय तर ख्रिश्चन समाजातल्याच नर्सेस अधिक प्रमाणात आहे. हे मानवतेची गोष्ट नाही का? पण तरी ही हे समूह अलीकडच्या काळामध्ये टार्गेट केले जात आहेत, जे अतिशय दुःखद आहे, वेदनादायी आहे. आणि म्हणून सरकारला जाब विचारण्यासाठी नाही, सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी ख्रिस्ती समाज स्वाभिमानी मूक मोर्चा काढतोय येत्या 3 फेब्रुवारीला. मला असं वाटतं की सरकारबरोबर सरकार ज्यांचा अजेंडा चालू पाहतंय त्यांच्यामध्ये सुद्धा मानवतेचा अंकुर फुटावा यासाठी या स्वाभिमानी मूक मोर्चाचं आयोजन आहे. दिनांक 3/2/2023 रोजी 10 वाजता आमकाश मैदान येथून सर्व ख्रिस्ती समाज कृती समितीसह तिथे आम्ही 10 वाजता जमा होणार आहोत. आणि तिथे जमा झाल्यानंतर तिथून रॅली म्हणजे मूक मोर्चा तिथून निघून विभागीय कार्यालयात जाणार आहेत आणि माननीय विभागीय आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर पुन्हा आम्ही जिथे आमचे समाज थांबलेला आहे तिथे येऊन त्यांना जे सरकारने निवेदन दिलेलं आहे त्यांचे काय त्यांनी हे केलेलं आहे त्याची आम्ही माहिती देणार आहोत. आणि त्यानंतर पुन्हा आमकाच मैदान जिथे आमची वाहने ठेवलेले आहेत तिथे येऊन आम्ही शांततेत हा मोर्चा काढणार आहोत, कुठेही गालबोट लागणार नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बनावट हातभट्टीची दारू चा साठा करणाऱ्या भाऊलाल उर्फ चिंग्या देवचंद जराडे यांच्यावर कारवाई केली होती. आता त्यास स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. अवैधरित्या बनावट मध्ये तयार करणारा एक सराईत आरोपी जो पूर्ण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सक्रिय होता, भाऊलाल उर्फ चिंग्या देवचंद जराडे हा आरोपी बनावटरित्या देशी मध्ये बनवत होता आणि तो औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वितरित करत होता. त्याच्यावरती वारंवार गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावरती महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 कलम 93 नुसार चांगल्या वर्तणुकीचे बंदपत्रे घेण्याबाबतचा प्रस्ताव सक्षम प्राधिकरणाकडे पाठवलेला होता, परंतु त्याच्या अवैध धंद्याच्या कृत्यामध्ये कोणताही बदल होत नव्हता. तो सातत्याने ह्या धंद्यामध्ये सक्रिय होता, आजूबाजूच्या लोकांना धमकावणे, आजूबाजूच्या लोकांमध्ये भीती निर्माण करणे, त्यामुळे तेथील सार्वजनिक सुव्यवस्थेतही बाधा पोचलेली होती. त्या अनुषंगाने आम्हाला त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करणं गरजेचं वाटलं. त्या अनुषंगाने भरारी पथकाने डिसेंबर महिन्यामध्ये कारवाई केल्या. त्या कारवाईच्या अनुषंगानेही आम्ही अंतिम प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला असता माननीय जिल्हाधिकारी यांनी बहुलाल उत्पचिंगा देवचंद जराडे याच्यावरती स्थानबद्ध करण्याबाबतचे आदेश पारित स्थानबद्ध करण्यात आलेला आहे. ओके. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने
मागील काही दिवसांपासून असहकार आंदोलन सुरू झाले, परंतु त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांनी आज भडकल गेट त्या जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मूक मोर्चा काढून आपल्या मागण्यांबाबत एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. आमच्या सगळ्या प्रमुख मागण्या आहेत की राज्य शासन जे काही आमच्या गेल्या 10 वर्षापासून मानधनाबाबत सकारात्मकता नाही आहे ती सकारात्मकता दाखवली आणि त्यांनी आपले मानधन वाढ करावं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमचा यामध्ये राहणार आहे. तसेच पश्चिम बंगालच्या धर्तीवर जे इतर केंद्र आहेत त्यांना समान वेतनप्रमाणे 50 ते 60 हजार रुपये प्रमाणे मानधन स्वरूपात मिळतं ते आपल्या राज्यामध्ये मिळत नाही, ते आपल्या राज्यालाही लागू करावं. तसेच काही लोकं असे आहेत की ज्यांच्या बाबतीमध्ये आणखीन कोणताही निर्णय झालेला नाही तोही निर्णय त्यांनी लवकरात लवकर घ्यावा अशी आमच्याकडे राज्याच्या वतीने ही आहे. यासाठी आम्ही 18 तारखेला 1 दिवसाचा लाक्षणिक संप केलेला होता. त्याचा परिणाम म्हणून त्याने सर्वत्र राज्यभर आम्ही आंदोलन केलेलं आहे. हे आंदोलन 25 पासून EMI ब्लॉक म्हणून एक सिस्टीम सुरू केलेली आहे जी ऑनलाईन सिस्टीम आहे ती मजुरांच्या पेमेंटची संदर्भात असते ते आम्ही सध्या ब्लॉक केलेले आहे. कारण यापुढे जर आम्हाला का नाही आंदोलन केल्याशिवाय काही पर्याय नसेल तर आम्हाला मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन खेळावं लागलं. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आम्ही 1 तारखेपासून लाक्षणिक कायमस्वरूपी राज्यव्यापी संप पुकारलेला आहे. तो कायमस्वरूपी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत चालू राहणार आहे. मनरेगा योजनेमध्ये असं आहे की गाव समृद्ध लाभार्थी समृद्ध आहे पण जो कर्मचारी मुळात काम करत आहे तो मात्र असमृद्ध आहे. तर गेल्या 8 वर्षापासून आम्ही 1 रुपया पगारावरती काम करत आहोत तरी याबद्दल शासनाने आमची दखल घ्यावी हीच आमच्या सर्वांची मागणी आहे. या दिवशी गेल्या 6 दिवसापासून आम्ही संप करत आहोत. तर आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आमच्या हक्काच्या आहेत आणि त्या शासनाने आम्हाला मिळून द्याव्यात हीच आमची नम्र विनंती आहे आणि सर्वांची मागणी आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांनी मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांना निवेदनाद्वारे शहरातील हर्सुल टी पॉइंट येथील चौकात गुरु रविदास यांचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी केली. तसेच एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज चर्मकार समाजाची लोकसंख्या 1.5 लाखाच्या वर आहे. शहरामध्ये संभाजीनगर शहरामध्ये 80 हजारांच्या वर चर्मकार समाजाची संख्या आहे. परंतु संपूर्ण शहरामध्ये एकही ठिकाणी आमचं आदरस्थान यांचा एकही पुतळा किंवा एकही चौकाला नाव दिलेलं नाही. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज ज्यांनी 14व्या शतकामध्ये क्रांती करून समाज प्रबोधनाचं कार्य केलं अशा संतांच्या नावाने एकाही चौकामध्ये गुरु रविदासांचा पुतळा नाही आहे. तर आमची मागणी आहे महानगर पालिका प्रशासनाला की बा हर्सुल टी पॉइंट येथे जो टी पॉइंट नव्याने निर्माण झालेला आहे नव्याने काम चालू आहे त्या टी पॉइंटवर संत शिरोमणी रविदास महाराज यांचं नाव देऊन आणि तिथे एक संत शिरोमणी रविदास महाराजांचा पुतळा स्थापन करावा जेणेकरून या शहरामध्ये एंट्री करत असताना संत शिरोमणी रविदास महाराजांचा पुतळा समोरच मुख्यदर्शनी दिसेल या हिशोबाने आम्ही माननीय आयुक्त चौधरी साहेब मनपाचे आयुक्त यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ आमचं इथे आलं होतं. आणि या निवेदनात तीच मागणी आहे की टी पॉइंट हर्सुल टी पॉइंटला संत शिरोमणी रविदासांचा पुतळा बसवून तिथे संत शिरोमणी रविदास चौक हे घोषित करण्यात यावं. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे मात्र वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुनः आपले स्वागत. खुलताबाद फुलंब्री रोड वरील सुलतानपूर जवळील पाळीचा मळा या ठिकाणी मंगळवारी सकाळी 11:00 दरम्यान खुलताबादहून फुलंब्रीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओने 3 दुचाकींना धडक दिल्याने दुचाकींवरील एकाचा मृत्यू झालाय.
खुलताबाद फुलंब्री मार्गावरून तालुक्यातील देवळाणा येथील हनीफ यासिन पठाण हे मोटार सायकल वरून सुलतानपूर कडे चालले होते. त्याचबरोबर दुसऱ्या मोटार सायकल वरून राजू देवीदास सोनवणे वय 28, चैताली राजू सोनवणे वय 25 व जयश्री परिवीन काळे सर्व राहणार ताजनापूर हे देखील फुलंब्री कडे जात होते. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ कारचे पुढील टायर फुटल्याने चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने या कारने या दुचाकींना जोरदार धडक दिले. यात हनीफ पठाण मयत झाले तर इतर 3 जण जबर जखमी झाले. त्यांना घटनास्थळावरून घाटी रुग्णालयात दाखल केले तर मयत हनीफ पठाण यांना घाटीत पाठवले. त्या ठिकाणी त्यांना मयत घोषित करण्यात आले. घटनास्थळी पोलीस कर्मचारी मनोज घोडके, ए आर पवार, यू के खटके यांनी भेट देऊन पंचनामा केला. मयत हनीफ पठाण यास घाटी रुग्णालयात पाठवण्यावरून लवकर रुग्णवाहिका मिळत नसल्याने नातेवाईकांचा एकच आक्रोश सुरू होता. त्यातच मयत घोषित करण्यावरून ही ग्रामीण रुग्णालयाचा गलथानपणा सुरूच होता. त्यामुळे नातेवाईकांचा चांगला संताप सुरू होता. शेवटी तासभरानंतर रुग्णवाहिका उपलब्ध झाली. एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. खुलताबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढत्या कामकाजाच्या अनुषंगाने खुलताबाद पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याचे प्रस्ताव लवकरच गृह विभागाला पाठवण्यात येणार आहे असे पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्न यांनी वार्षिक तपासणी दरम्यान पत्रकारांशी बोलताना सांगितले. खुलताबाद पोलीस स्टेशनचे वार्षिक तपासणी औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्न आणि पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्याकडून करण्यात आले. यावेळी खुलताबाद पोलीस स्टेशनला जय्यत तयारी करण्यात आली होती. खुलताबाद पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्न व पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. वार्षिक तपासणी वेळी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी त्यांना आढळलेल्या त्रुटी व सूचना यावेळी अधिकाऱ्यांना केले. तसेच परिसराची पाहणी केली व पुढील कामकाजाचे सूचना देखील दिल्या असल्याचे खुलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांनी सांगितले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवर, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव यांच्यासह खुलताबाद शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय वरे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत आता महाराष्ट्राचे राज्यगीत असणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याने महानुभाव पंताच्या वतीने राज्य शासनाचे आभार मानण्यात आले. याबाबत सुदर्शन नागराज बाबा कपाटे महानुभाव यांच्या वतीने एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे जे काही राजा पढे यांनी संगीतबद्ध गीत लिहिलेलं आहे आणि शाहीर साबळे यांनी जे काही शाहीर साबळेंनी हे गीत आपल्या सर्वांच्या समोर प्रदर्शित केलेलं आहे, या गीताला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यगीत म्हणून जो दर्जा दिलेला आहे या निर्णयाचं महानुभव संप्रदायाच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. मित्रांनो, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महानुभव संप्रदायाने कायमच आपली प्रमुख भूमिका बजावलेली आहे. मराठी भाषेचा आद्य ग्रंथ म्हणून लीळा चरित्राकडे जो मान जातो, सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींनी मराठी भाषेला धर्म भाषेचं स्थान दिलेलं आहे आणि हे गीत निवडून खऱ्या अर्थाने या शासनाने पुन्हा एकदा सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींच्या त्या उदात्त धोरणाला आणि महाराष्ट्राच्या त्या उदात्त कार्याला एक प्रकारे आपल्याकडून समर्थनच केलेलं आहे. आपण सर्वांनी शासनाचं या निमित्ताने अभिनंदन केलं पाहिजे, शासनाचं कौतुक केलं पाहिजे की अशा पद्धतीचे लोकहिताचे, साहित्य हिताचे, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेऊन शासन हे लोकांचं शासन असल्याचं शासन आपल्या सर्व निर्णयांमधून प्रदर्शित करत आहे. एक महानुभव संप्रदायाचा साधक म्हणून आम्ही सर्व महानुभव संप्रदायाचे व्यक्ती म्हणून आम्ही या निर्णयाचं पूर्णतः समर्थन करीत आहोत. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी आम्हाला आज्ञा केली आहे की महाराष्ट्रामध्येच राहा, महाराष्ट्रामध्ये राहून धर्माचं आचरण करा आणि हे महत्वाचं कार्य महानुभाव गेल्या 800 वर्षापासून करत आहेत. या निर्णयाचं महानुभव संप्रदायाच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. दीपाली जॉब्स प्लेसमेंट तर्फे आज पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयामध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. प्राचार्य पंडित नलावडे यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. अजिंठा शिक्षण संस्था संचलित पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात आजीवन शिक्षण विस्तार विभाग व प्लेसमेंट सेल्सच्या वतीने औरंगाबाद शिवाजीनगर परिसरातील BA, BCom, BSc प्रवेशित व उत्तीर्ण युवक युवतींसाठी दीपाली जॉब्स प्लेसमेंट तर्फे निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला अजिंठा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी बाबूरावजी काळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर पंडित नलावडे यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन निलेश पाटील आणि रेणुका वीर यांनी केले. धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड शेंद्रा, धूत कॅम्पक प्रायव्हेट लिमिटेड चितेगाव, धूत विरिंग प्रायव्हेट लिमिटेड बिडकिन, अभिवृद्धी इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड वाळूस या कंपनीमध्ये जागा उपलब्ध होत्या. दीपाली जॉब्स प्लेसमेंट यांनी मुलाखती घेतल्या. त्यामध्ये शुभम पाटील, निलेश पाटील, रेणुका वीर यांचा समावेश होता. या रोजगार मेळाव्याला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह परिसरातील 120 युवक युवतींचा मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये दीपाली जॉब्स प्लेसमेंटच्या माध्यमातून विविध कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या हुद्द्यावर 48 मुलांची कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर राजू वनारसे यांनी केले, तर आभार डॉक्टर श्याम टकले यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य SR मंजा, डॉक्टर ज्योती अर्जुन, डॉक्टर शिवाजी अंभोरे, प्राध्यापक शिवाजी शिरसाट, डॉक्टर फुलचंद सलामपुरे, डॉक्टर प्रज्ञा देशमुख, डॉक्टर शिल्पा जीवग्रग, डॉक्टर ज्योती अधाने, डॉक्टर प्रशांत देशमुख, प्राध्यापक गोविंद फड यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते. अजिंठा शिक्षण संस्था संचलित पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात आज दीपाली जॉब प्लेसमेंट यांच्या अंतर्गत शेंद्रा वाजू वाळूस MITC विभागातील वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या कंपन्यांमार्फत आज इथं जॉबसाठी भरती मेळावा घेण्यात आला. या भरती मेळाव्यामध्ये जवळपास 120 विद्यार्थी आमचे आज इथे सहभागी झालेले आहेत आणि ह्या 120 विद्यार्थ्यांपैकी आज त्यांचे जे काही गुणवत्ता आहे, त्यांचं जे काही शिक्षण आहे, तर त्यानुसार वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट आज होणार आहे. कोहिनूर कॉलनी येथील रस्त्यावर घाटी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने कब्जा केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांच्या वतीने लावण्यात आला असून त्यांच्या मागणींबाबत एडियन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली. हम ये बोलना चाहते हैं उनको कि हमारे एक सोसाइटी का जो रोड है 40 फुट सेंशन है, 1972 का रोड हमारा सेंशन हुए वाला है. तो पिछले कुछ दिनों पहले या 10-15 साल पहले कॉलोनी के लोगों ने या सोसाइटी के लोगों ने इस चीज के ऊपर गौर नहीं किया था कि घाटी प्रशासन ने वहां पर वॉल कंपाउंड बनाए थे. उस वक्त इसलिए नज़रअंदाज किया गया था कि पॉपुलेशन ज़्यादा बड़ा नहीं था, लेकिन आज वो लोगों ने पुरानी कंपाउंड वॉल गिरा कर नई कंपाउंड वॉल बनाना चाहते हैं, लेकिन जो 40 फीट का रोड है उसके ऊपर ही कुछ और आगे बढ़ते हुए वो बना रहे थे. जब ये बात हमारे सोसाइटी के सब लोगों के नॉलेज में आई और हमको जो नॉलेज में दी गई, ख़ासतौर से हमारे राष्ट्रवादी के बाबू भाई ने ये बात को नॉलेज में लाए, फिर हम सब लोगों ने 19 जनवरी को यहाँ के डीन साहब को एक निवेदन दिया, यहाँ के PW डिपार्टमेंट को कॉपी दी कि भाई ये हमारे सोसाइटी का जो रोड है सेंशन रोड 40 फुट का है, तो लिहाजा आप लोगों ने 40 फुट छोड़कर आपकी कंपाउंड वॉल बनाना चाहिए. बावजूद उसके आज फिर उन्होंने काम चालू किया. जब रोड गिना गया तो 35 फुट पर आ रही थी मार्किंग उनकी. तो हम ये आज निवेदन करने के लिए आए, दरखास्त करने के लिए आए सभी हमारे हाउसिंग सोसाइटी के मेंबर्स. गोदावरी प्रकट दिनाच्या मुहूर्तावर आज पैठणचा गोदाकाठ दिव्यांनी उजळला. संत एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या पाठीमागील गोदावरीचा नाथ घाटावर 11,000 दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आलाय. गोदावरी प्रकट दिनाच्या मुहूर्तावर आज पैठणचा गोदाकाठ दिव्यांनी उजळला आहे. संत एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या पाठीमागील गोदावरीच्या नाथ घाटावर 11,000 दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. हा नयनरम्य सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी नाथ मंदिर परिसरात गर्दी केली होती. या प्रसंगी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज
कोल्हापूरकर, पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या हस्ते गोदावरीची पूजा करण्यात आली. आपल्या संस्कृतीत नदीला माता आई मानतो, त्यामुळे नदीला आपण माँ गंगा, गोदामाई, माता गोदावरी संबोधतो. नदी संवर्धनाचा संदेश देत गोदावरी नदी जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे. नदी संवर्धन आणि संरक्षणाचा संदेश देत गोदावरी नदी अवतरण दिनानिमित्त गोदा आरती करण्यात आली आहे. यावेळी गोदावरी नदी पात्राशेजारी दिवे आणि पंत्या पेटवून हजारो नागरिकांच्या उपस्थितीत गोदावरी नदी अवतरण सोहळा महाआरती करून संपन्न झालाय. विकासार्थ विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोदावरी नदी संवर्धन आणि संरक्षणासाठी गोदावरी अवतरण दिन साजरा करण्यात आला आहे. जागतिक कर्करोग दिनाच्या अनुषंगाने शासकीय कर्करोग रुग्णालय व महानगरपालिका औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने जनसामान्यांमध्ये कर्करोग बाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने आज मनपा प्राथमिक आरोग्य केंद्र रोशन गेट येथे कर्करोग पूर्व रोग निदान व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कैसर कॉलनी पोचला. आज आम्ही कॅन्सर डिटेक्शन कॅम्प ठेवलेला आहे सर्व महिलांसाठी. तर या कॅम्पसाठी प्रचंड प्रतिसाद आहे आणि औरंगाबाद कॅन्सर हॉस्पिटलचे इन्चार्ज डॉक्टर गायकवाड सर आणि त्यांची पूर्ण टीम इथं उपस्थित आहे. ये कॅम्प जे आहे त्याच्यासाठी मोसिंगबाई गिल साहेब, शिंदे साहेब आणि इतर सर्व मान्यवर या कॅम्पसाठी इथं उपस्थित आहे. ज्या काही महिला इथं आज येणार आहे त्या महिलांचं पूर्ण आपण स्क्रीनिंग कॅम्प जे आहे स्क्रीनिंग करणार आहोत. त्याच्यानंतर हेल्थ चेकअप कॅम्पसुद्धा आहे. त्यांना ब्लड इन्व्हेस्टिगेशनची इथं सोय केलेली आहे आणि त्यांचे पॅथस्मिअर घेणार आहोत आणि हे जे काही पूर्ण डिटेक्शन आहे त्याच्यानंतर त्यांचं उपचाराबद्दलची पुढची जी ट्रीटमेंट आहे तीसुद्धा पूर्ण ट्रीटमेंट आपण इथं करणार आहोत. आणि काही जर गरज वाटली तर हायर सेंटरला, जसं गायकवाड साहेबांच्या सेंटरला जर कुठली दुर्दैवाने एखादी पॅप्समिअरमध्ये पॉझिटिव्ह आली पेशंट तर त्याचा फॉलोअप आम्ही जे आहे ते हायर सेंटरला करणार आहोत. तर या पूर्ण मागच्या 2 महिन्यापासून माता सुरक्षित तर घर सुरक्षित याच्यामध्ये 113% औरंगाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशन हेल्थ डिपार्टमेंटने काम केलेलं आहे. त्याच्यासाठी स्टेटवरून आमचं ॲप्रिसिएशन झालेलं आहे आणि याच्यामध्ये मोर दॅन 450+ आम्ही पूर्ण कॅम्प घेतलेले आहेत. त्याच्या 4 फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा जागतिक कर्करोग दिन म्हणून जगभर पाळला जातो. त्याच अनुषंगाने आम्ही आजपासनं हा आठवडाभर वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आम्ही महानगरपालिका त्याच्यानंतर आदरणीय मेंबर मोहसिनबाई, साहेब शिंदे साहेब आणि कानकाटे साहेब आणि इतर सर्वजण यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळीच्या सरकारकडून आज इथे आम्ही कर्करोगाबद्दल जनजागृती आणि स्क्रीनिंग कॅम्प इथे आयोजित केलेला आहे. यामध्ये कॅन्सर रुग्णालयाची तज्ज्ञ टीम इथे आज दिवसभर इथे तपासणी करेल आणि जर त्यांना सस्पेक्टेड कॅन्सर रुग्ण आढळले तर त्यांचं योग्य निदान आणि उपचार आम्ही कॅन्सर रुग्णालयामध्ये करतो. लोकांमध्ये जागृती होण्यासाठी महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या पिशवीचा कर्करोग, पुरुषामध्ये लंग कॅन्सर, त्याच्यानंतर ओरल कॅन्सर, त्यानंतर रेक्टल कॅन्सर हे कॉमन कॅन्सर आहे. तर याविषयीची जनजागृती, याविषयीचं अवेअरनेस आहे, त्याचं अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्या दृष्टीनं आपलं दैनंदिन जीवनशैली जी आहे ही सुद्धा आता बदलणं गरजेचं आहे. नियमित व्यायाम करणं, संतुलित आहार घेणं, त्याबरोबरच रोजच्या जेवणामध्ये पालेभाज्या आणि सीझनल फ्रूट्स हे असणे आवश्यक आहे. त्यासोबतच मला असं वाटतं की जे काही व्यसनं आहेत
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ असते, म्हणजे बीडी, उर्मी, सिगारेट, गुटखा, चिली, नस, या दारू ह्या सर्व व्यसनापासून दूर राहणं. पुन्हा एकदा ठळक बातम्या. केंद्राचा अर्थसंकल्प शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी निराशाजनक, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे प्रतिपादन. भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओची 3 दुचाकींना धडक, एकाचा मृत्यू, 3 जखमी, सुलतानपूर जवळील घटना. आजचं बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडियन. We'll be right back.